भरतकाम म्हटलं की साडी किंवा ड्रेस डोळ्यांपुढे येतो, पण याच भरतकामाच्या माध्यमातून फ्रेम्स, पडदे आणि बेडशीट्स तयार केल्या. तर मोण्यातल्या परांजपे कुटुंबियांनी भरतकामासारख्या जुन्या कलेला पेहरावापर्यंतच मर्यादित न ठेवता तिला विकसित करण्याचं काम केलंय. या फ्रेम्स पाहून ते पेंटिंग्स आहेत की काय असा प्रश्न पडतो, मात्र ही चित्र चक्क भरतकामानं साकारली आहेत. पुण्यातल्या ललिता परांजपे यांनी आजवर अशी अनेक चित्रं साकारली आहेत, मात्र गेल्या 60 वर्षांपासून त्या भरतकामाची कला जोपासण्याबरोबरच तिच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बदल आणि प्रयोगही करतात. साडी, ड्रेस, पडदे, बेडशीट यावर भरतकाम करण्यासोबतच भरतकामाच्या विविध वस्तूही त्या तयार करतात. निरनिराळ्या वस्तू म्हणजे आम्ही आता ट्रे केलेले आहेत, म्हणजे ही रोजची लागणारी गोष्ट आहे. नंतर घड्याळं आम्ही एम्ब्रॉयडरी केलेली आहेत, एक टेबल वॉच किंवा आपण भिंतीवर लावतो तसं, नंतर मोठे मोठे वॉलपीस, नंतर ज्वेलरी बॉक्स केले आहेत, त्या वेगवेगळ्या टाक्यांमध्ये केले आहेत. इवन त्याच्यामध्ये आम्ही मोती, मणी, नंतर ते निरनिराळ्या ज्या टिकल्या वगैरे ह्या मटेरियल असतात ते पण आम्ही वापरून करतो. हे पॅचवर्कमध्ये करता येतं, कटवर्कमध्ये करता येतं, कुठल्याही प्रकारामध्ये करता येतं, ज्या त्या आयटमला सूट होईल असे आम्ही टाके त्याच्यासाठी वापरतो. ललिता यांच्या सासूबाई मंदाकिनी परांजपे यांनी भरतकाम शिकवण्यासाठी भरतकामाचे क्लास घ्यायला सुरुवात केली. आज 60 वर्षांनंतरही हे क्लासेस सुरू आहेत. तरुण मुलींपासून ते 75 वर्षांच्या आजीपर्यंत सगळ्या वयोगटातल्या महिला त्यांच्याकडे भरतकाम शिकायला येतात. यामध्ये गृहिणी आणि नोकरदार स्त्रियांचाही समावेश आहे. भरतकामामध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये परांजपे क्लासच्या महिलांनी अनेक बक्षीसही मिळवली आहेत. मला सुद्धा आवड आहे, त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे, आणि त्याचंही म्हणणं असं आहे की सगळ्यांना हे सगळ्या क्षेत्रात आलं पाहिजे. आणि मेन म्हणजे आता आमच्या वयाच्या, मला 70 पूर्ण झालेली आहे, आम्हाला बरेच आजार आहेत मला स्वतःला, पण आजारपणातून बाहेर पडायला ह्याचा खरंच खूप उपयोग होतो असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याप्रमाणे मला आत्तापर्यंत कॉन्सोलेशन 2, 1 3rd prize आणि ह्या वेळेला 1st prize मिळालेलं आहे, आणि याचा मला खूप आनंद आहे. एका कापडावर भरतकाम केलं आहे आणि मग ते ट्रे म्हणून त्याच्यावर वरती ग्लास आणि प्रॉपर बाहेर जाऊन ते फ्रेमिंग करून घेतो. नंतर आत्ता घड्याळं केलेली आहेत, म्हणजे घड्याळ आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं आणि तेच आपण आपल्या हाताने भरलं आहे आणि ते आपल्या भिंतीवर टांगलं आहे, तर हे बघण्यात खूप मजा आहे. इवन कोस्टर, टी कोस्टर्स वगैरे आहेत, तर ती पण आम्ही सगळी अशी भरतकामाने करतो. त्यामुळे जे कुशन्स आहेत ती पण करतो की त्यामुळे मग आपल्याला एक समाधान वाटतं आणि कोणी बाहेरचे येतात ते पण आपलं कौतुक करतात, अरे किती छान काम झालंय. एकेकाळी भरतकाम, विणकाम घराघरातल्या भिंतींवर, बेडशीट्सवर दिसायचं. काळानुरूप भरतकाम, विणकाम मागे पडत गेलं, पण ही कला टिकवण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न परांजपे क्लासकडून गेली 60 वर्ष केला जातोय. त्यासाठी परांजपेंच्या 3 पिढ्या काम करतात, आणि विशेष म्हणजे काळानुरूप त्यात ते बदल आणि प्रयोगही करतात. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.